भारतीय परंपरेत आरती आणि अग्नी घेऊन पूजा करणं हे कॉमन आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गुरुची, देवाच्या फोटोची किंवा मूर्तीची किंवा गंगेची आरती करतात, तेव्हा नेमकं काय घडतं? त्यानंतर लोक ती आरती चेहऱ्यावर लावण्यासाठी घेतात. आरतीनंतर त्या अग्नीत काही बदल होतो का? असं नाही आहे की अग्नीमध्ये काही बदल होतो. जर कुठलं दैवी रूप ठराविक ऊर्जा स्पंदित करत असेल आणि तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमच्याकडे क्षमता नसेल त्याच्याशी सहज जोडण्याची आणि तुम्हाला हवा आहे तो संपर्क, मग अग्नी हे एक चांगलं माध्यम आहे तुम्हाला दोघांना जोडण्याचं. जसं की मी म्हणत आलोय, अग्नी कितीतरी प्रकारे वापरला गेलाय परस्परांना जोडण्यासाठी. अग्निशिवाय कुठलंच लग्न होऊ शकत नाही भारतात, कारण तो एक जोडणारा बंध म्हणून वापरला जातोय लोकांना एकत्र आणण्यासाठी. शारीरिक स्वरूपाचं असो, भावनिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाचं, अग्निशिवाय कुठलंही मिलन होत नाही. हेच तत्व आणखी पुढे नेऊन जर एखादं दैवी स्वरूप प्रतिमेच्या रूपात असो किंवा मूर्ती असो, जर ते एखादी ठराविक ऊर्जा स्पंदित करत असेल, तर स्वतःला त्याप्रती ग्रहणशील बनवण्यासाठी अग्नी हे एक चांगलं माध्यम आहे. तुम्ही पहाल, जर तुम्ही देवी मंदिरात जाऊन पाऊल ठेवलं, जर काही लोक तिथं जाऊन उभे राहिले तर लगेच आरती, जेणेकरून ते जोडले जातील. असं नाहीये की अग्निशिवाय ती तुम्हाला स्पर्श करणार नाही, ती करेल, पण तुम्हाला त्यासाठी अनुकूल बनवण्याकरता, त्याप्रती ग्रहणशील बनवण्याकरता, हे अशा प्रकारे बनवण्यासाठी जेणेकरून, जर हे पहा, जर तुम्ही तत्वांच्या पातळीला जाऊन याकडे पाहत असाल, तर तुम्ही प्रत्येकातल्या किंवा प्रत्येक गोष्टीतल्या जल आणि पृथ्वी तत्वाशी जोडले जाऊ शकत नाही, पण परस्पर लोकांमध्ये जर अग्नी निर्माण केला तर त्यांच्यातलं काहीतरी जोडलं जातं. तर ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला जोडण्यासाठी आहे त्या आयामाशी. तर आरतीचा अग्नी जो मूर्तीभोवती फिरवला जातो त्यामध्ये तो गुण येतो त्या अग्नीभोवती, प्रत्यक्ष अग्नीमध्ये नाही. त्या अग्नीभोवती जे आकाश आहे त्यामध्ये दैवी गुण आलेला असतो. तर जेव्हा आरती तुमच्याजवळ येते, तुम्ही तुमचा हात अग्नीमध्ये घालू नये, त्याच्या भोवती असलेलं आकाश घेऊन तुमच्या डोळ्यांना लावा किंवा तुमच्या डोक्यावर लावा किंवा तुमच्या हृदयापाशी धरा. तुम्हाला ते आकाश घ्यायचं आहे आणि त्यापासून लाभ घ्यायचा आहे. तुम्ही परमेश्वराचा थोडा तरी अंश घेण्याचा प्रयत्न करताय तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, तो घेऊन त्याला तुमचा एक भाग बनवण्यासाठी. तरी संपूर्ण आरतीची प्रक्रिया एक प्रयत्न आहे याच दिशेने. हे म्हणजे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या एखाद्याची मदत करू शकतात हळूहळू स्वराचा आंतरिक अग्नी विकसित करण्यासाठी. पण मुख्य म्हणजे यौगिक प्रणालीमध्ये अशा अनेक प्रक्रिया आहेत जिथं बाहेर कुठेच अग्नी प्रज्वलित नसतो, सर्व अग्नी हे आत प्रज्वलित असतात. तर हेच तुम्ही पुरातन काळापासून ऐकत आला आहात की योगी लोक तप करायचे. तप या शब्दाचा अर्थ उष्णता किंवा अग्नी. तर तुम्ही स्वतःचा अग्नी निर्माण करताय, तर बाह्य मदतीची सुद्धा गरज असते जेव्हा आंतरिक क्षमता फार मोठ्या नसतात. पण आंतरिक क्षमता जर त्या निर्माण केल्या गेल्या तर मग कुठल्या बाह्य मदतीची गरज लागणार नाही. हा त्यामागचा एक साधा पैलू आहे.